शासकीय बांधकाम विभागाने आरोग्य संचालनालयाकडे पाठवलेल्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष केल्यामुळे दंत महाविद्यालयासमोर प्रवेश बंदीचे संकट उभे राहिले। शासकीय दंत महाविद्यालयाने वारंवार पाठपुरावा करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आरोग्य संचालनालयाने पायाभूत सुविधा उपकरणांची कामं मार्गी न लावल्यानं महाविद्यालयासमोर प्रवेश बंदीचे संकट उभे ठाकले आहे। 7 जून रोजी दंत परिषदेचे पथक महाविद्यालयात येऊन 2 दिवसात त्यांनी विविध भागांना भेटी दिल्या, निरीक्षणे नोंदवली व त्यात त्रुटी काढली। पथक आलं तेव्हा महाविद्यालयातील पदवीपूर्व दंतशल्यशास्त्र व प्रयोगशाळेचे क्षेत्रफळ वाढवण्याची प्रक्रिया सुरू झालेली होती। दंत परिषदेच्या नियमाप्रमाणे या प्रयोगशाळा 1500 चौरस फुटाच्या अपेक्षित आहेत, पण पथक आलं तेव्हा 1184 फुटाची प्रयोगशाळा होती व या प्रयोगशाळेला 1900 चौरस फूट करण्याचं काम सुरू होतं। केंद्रीय दंत परिषदेनं पायाभूत सुविधा अत्याधुनिक उपकरणं नसल्याचा ठपका ठेवत शासकीय दंत महाविद्यालयातील प्रवेश बंद करण्याची शिफारस आरोग्य मंत्रालयाकडे केली आहे। 2 वर्षांपूर्वीपर्यंत 40 जागा होत्या, परंतु 10 जागा वाढवल्यानं या 10 जागेंच्या प्रवेशाचा मुद्दा आता अडकित्यात सापडला आहे। प्रभारी अधिष्ठात्यांना विचारलं असता केंद्रीय दंत परिषदेला अपेक्षित असलं की कामे होण्यास आणखी 2 महिने लागतील, या काळात विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी 27 जून रोजी अधिष्ठाता डॉक्टर SP डांगे दिल्लीत आरोग्यमंत्र्यांशी भेट घेऊन बाजू मांडणार असल्याची माहिती प्रभारी अधिष्ठाता डॉक्टर माया इंदुरकर यांनी दिली आहे। शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय औरंगाबाद येथे आपल्याकडे 2 वर्षांपूर्वी ज्या UGच्या ज्या ॲडमिशन्स होत्या BDSला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जी सीट्स होत्या ते 40 ते 50 करण्यात आलं आणि त्यासाठी दरवर्षी डेंटल काउन्सिल ऑफ इंडियाची समिती ही महाविद्यालयाला भेट देते आणि ज्या काय आवश्यकतेनुसार ज्या काही मनुष्यबळ आहे किंवा इन्स्ट्रुमेंट्स आणि इक्विपमेंट्स आहे, जागेची जी मागणी आहे ही सगळी मागणी ही पुरवली जाते की नाही ही तपासणी करण्याची जबाबदारी ह्या समितीवरती असते। त्याच अनुषंगाने यावर्षीसुद्धा डेंटल काउन्सिल ऑफ इंडियाची समिती ही समितीने या महाविद्यालयाला भेट दिली। समितीने काही त्रुटी निदर्शनास आणून दिलेल्या आहेत आणि ह्या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी प्रशासन आणि शासन हे प्रयत्न करत आहेत आणि ज्या त्रुटी आढळून आलेल्या आहेत त्याची चर्चा करण्यासाठी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर SP डांगे हे 27 तारखेला दिल्ली येथे जाणार आहेत। तिथे ते प्रशासनाची आणि शासनाची ही बाजू भरभक्कमपणे मांडतील आणि मला वाटतं की डेंटल काउन्सिल ऑफ इंडिया ह्या 40 ते 50 सीटसाठी परवानगी देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांना आधार देण्यासाठी विविध योजनांच्या मानवतेचा महाकुंभ सोहळा शनिवारी बीडमध्ये आयोजित करण्यात आले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे। आपण असं तयार केलेले ज्याच्यामध्ये ती कॅन्टीन आता कम्प्लीटली ते म्हणजे वाऱ्याचा बांधणी घेऊन ते आता प्रवचन करतात आणि खूप डिमांड आहे त्याची। तर अशा तऱ्हेने वेगवेगळे आपण उपक्रम राबवत आहे हे प्रती म्हणजे याची हाकार मोजण्यासाठी हे प्रकल्प तुम्हाला सांगितले आहे आणि ह्या सर्वांचं लोकार्पण 25 जूनला सकाळी बीड येथे होत आहे शिवाजी स्टेडियममध्ये। आपल्या सर्वांना महाराज आमंत्रण आहे।